या प्रकारे अनिल देशमुख जीच्या प्रकरणामध्ये काही वर्तमानपत्रामध्ये सीबीआयच्या प्राथमिक अहवालाच्या बातम्या छापून आलेल्या सोशल मीडियावर ते रिपोर्ट पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये फिरत आहे. सत्य काय असत्य काय याच्यावर मला भाष्य करता येत नाही. आता सीबीआयची जबाबदारी आहे की या बाबतीत सीबीआयने खुलासा केला पाहिजे की हे अहवाल त्यांच्या फाईलीतला आहे, त्यांच्या खात्यातला आहे किंवा बनावट करून कोणी व्हायरल करते. ही जबाबदारी सीबीआयने पार पाडली पाहिजे. देशातले मुख्य न्यायाधीश चंद्रचूड साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की या देशामध्ये खोट्या बातम्यांचा व्हायरस सारखा पसराव होते. आता ही बातमी जर खोटी असेल तर सीबीआयने याचा खुलासा केला पाहिजे. आणि त्याचबरोबर चंद्रचूड साहेबांनी सांगितलं की शासन करते सगळं सत्य माहिती देत नाही. जे सत्य आहे ते मीडियाला पण शोधलं पाहिजे. जबाबदारी मीडियावर पण चंद्रचूड साहेबांनी टाकली आहे. मला वाटते हा विषय गंभीर आहे. एखाद्या व्यक्तीवर ज्या प्रकारे आरोप झाले त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, जर हे कागद सत्य असेल त्या फाईलीतले असेल तर मला वाटते यापेक्षा जास्त राजकीय सूडबुद्धीने कुठलीही कारवाई होऊ शकत नाही. आता सीबीआयची जबाबदारी आहे की या बाबतीत सीबीआयने खुलासा केला. मला वाटतं हा व्हायरल झाला असेल किंवा व्हायरल केला गेला असेल. त्यांचा व्हायरस सारखा पसरते हे त्यांनी कन्सर्न जाहीर केलेलं आहे. आता सत्य काय ह्या शोधणं पत्रकारांची पण जबाबदारी आहे आणि त्यापेक्षा सीबीआयची जबाबदारी आहे की या बाबतीत तात्काळ खुलासा त्यांनी केलं पाहिजे. हिंदी में जानना.